नेता बीते कुछ दिनों से कन्याकुमारी से कश्मीर तक के भारत जोड़ो यात्रा कर रहे हैं। अब ये यात्रा महाराष्ट्र में आ गई है। इसी कारण महाराष्ट्र के कांग्रेस कार्यकर्ताओं में एक उत्साह दिखाई दे रहा है। नागपुर शहर के दक्षिण नागपुर परिसर में कांग्रेस नेता गिरीश पांडव इनके नेतृत्व में समूचे दक्षिण नागपुर परिसर में ये यात्रा का सीधा प्रसारण किए जाने वाले हैं। गुरुवार को इस लाइव गाड़ी को गिरीश पांडव ने हरी झंडी दिखाई। अब राहुल गांधी जी जे आहे संपूर्ण भारतामध्ये पदयात्रा करून राहिलेला आणि भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण लोकांना एकत्र कसं करता येईल या मागचा तो हेतु आहे। आपण बघतोय ही भारत जोडो यात्रा जी आहे हे बेरोजगारीच्या विरोधा करता भारत जोडो यात्रा आहे। हे गोर गरिबांवर होणारा अन्यायाच्या विरोधामध्ये भारत जोडो यात्रा आहे। ही महागाईच्या विरोधामध्ये असलेली भारत जोडो यात्रा आहे। आणि जे सध्या भारतामध्ये द्वेषाचं राजकारण आणि धर्म आणि जातीच्या मध्ये जे द्वेषाचं राजकारण जे करून राहिलेले आहे या अनुषंगाने राहुलजी गांधी संपूर्ण भारतामध्ये 3,570 किलोमीटरची भारत जोडो यात्रा काढून राहिलेले आहे। आणि गेल्या 3 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे। आणि त्या अनुषंगाने आम्ही राहुल गांधीची यात्रा संपूर्ण लोकांपर्यंत जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आहे। या हेतूने आम्ही संपूर्ण दक्षिण माझ्या मतदारसंघ दक्षिण नागपुरामध्ये या पद्धतीची स्क्रीन आपण दाखवून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करून राहिलेलो आहे। आणि आता ह्या आम्ही दोन गाड्या बनवल्या आहेत। दक्षिण नागपुरामध्ये जे मेन चौक आहे त्या मेन चौकामध्ये हे उभी राहणार आहे। आणि प्रत्येक ठिकाणी जिथे लोकांची गर्दी असतात, बाजारपेठ असेल, स्क्वेअर असेल, अशा ठिकाणी आम्ही ह्या गाड्या ठेवून लोकांपर्यंत ही भारत जोडो यात्रा लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करणार आहोत। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ अभिषेक पानसी, BCN News, नागपुर।